स्वागतम सुस्वागतम। एक वीरा अभिवाचन कट्टा विद्यार्थ्यांना वाचनाच्या नादी लावणाऱ्या व्यक्तिविशेष कार्यक्रमात आम्ही सादर करत आहोत राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंती निमित्ताने जिजाऊ शहाजी भोसले भाग 25। लेखन आणि संकल्पना श्री अशोक शेंकर सर, अभिवाचन श्री सुनील शिंदे सर। ऐकूया बंडखोर जिजाऊ शहाजी भोसले। जिजाऊ 1605 मध्ये मालोजी राजे यांचे लढाऊ आणि मुत्सद्दी पुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी विवाहबद्ध झाल्या। सिंदखेडच्या रणधुरंदर पण तितक्याच पुत्रवत रयतेवरती प्रेम करणाऱ्या लखुजी जाधव यांची कन्या आणि आपल्या मुत्सद्दी गिरीने अनेक लढायांमध्ये शत्रूचं पाणीपत करणाऱ्या भोसले घराण्याची सांगड घातली गेली। दोन्ही घराणी निजामशाहीत कार्यरत होती। जिजाऊ मासाहेब बालपणापासूनच रयतेवरती होणाऱ्या अन्यायाचा अभ्यास करत होत्या। त्यांच्या तक्रारी त्यांच्या समस्या लखुजी आबासाहेबांच्या दरबारातून ऐकत होत्या। विवाहानंतर देखील त्या अशा दुसऱ्या दरबारामध्ये गेल्या। एका राजदरबारातील कन्या दुसऱ्या राजदरबारातील सुनबाई झालेल्या होत्या। अफाट संपत्ती त्यांच्या सेवेला होती पण तरीही संपत्तीत त्यांचं मन कधीही रमलं नाही। दासदासी सभोवताली सेवेला असताना त्यांची सेवा घेण्यात त्यांचे मन रमले नाही। चिंतनशील मन नेहमी रयतेवरती होणाऱ्या अन्यायाचा विचार करण्यात मग्न असायचे। त्यांनी ठरवले आपले आबासाहेब आणि आपल्या स्वामींनी निजामशाहीची सेवा केली असली तरी आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळानं अशा गनिमांची सेवा करू नये। त्याने स्वतःचे स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून रयतेला सुखी करावे। शत्रूकडून रयतेवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध राजेशाही थाटात बंड उभारावे। तात्पर्य काय? गनिमांच्या दरबारामध्ये सेवा करणाऱ्या दोन्ही सरदारांच्या अंगणामध्ये वेगळ्याच विचाराचं बंडांचं बीजांकुरण उमलत होत। पित्याच्या आणि पतीच्या विचारानं त्या विरुद्ध बंडखोर जिजाऊ कणखर रूप धारण करत होती। चिंतनशील मनामध्ये अजूनही मोठं वादळ घोंगावत होत। राज्यातील गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय त्यांना सहन होत नव्हता। महिलांची होणारी लूटमार त्यांना पाहवत नव्हती। त्यांचं बंडखोर मन उद्विग्न होऊन भवानी देवीला साकडं घालत होत। हे माते, कुठवर चालणार हा अन्याय अत्याचार? कोण आहे वाली या अन्याय अत्याचाराला थांबवण्यासाठी? कोण आहे तो लढाऊ या निष्ठुरांना रोखण्यासाठी? कोण आहे माझ्या राज्यातील महिलांचा रक्षण करता? डोळे उघड टोळे, बये डोळे उघड काय करते? शहाजी राजांनी ही निजामशाही विरुद्ध बंड पुकारले। निजाम आणि शहाजी राजा मध्ये खटके उडायला लागले। शहाजी राजांनी आपल्या गरोदर जिजाऊला शिवनेरी सारख्या बुलंद किल्ल्यावरती सुरक्षित ठेवलं आणि दक्षिण दिशेला ते आपल्या सैन्यासह निघून गेले। याच कालावधीमध्ये जिजाऊ मासाहेब स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना अनेक दुःखद घटना कळाल्या होत्या। निजामाच्या दरबारामध्ये मुजऱ्यासाठी गेलेल्या आपल्या तीन भावांना आणि वडिलांना दरबारातच कापून टाकण्यात आले। तसेच सिंदखेड राजा या ठिकाणी रयतेवरही खूप अन्याय अत्याचार करण्यात आले। त्याचप्रमाणे भोसले घराण्यातील एका स्त्रीला पळवून नेण्यात आलं। अशा या अन्याय अत्याचाराच्या घटनांनी जिजाऊ दुःखी होत होत्या आणि त्या भवानी मातेला साकडं घालत होत्या। हे माते,
हे माते, अन्याय अत्याचाराला रोखण्यासाठी तूच, हो तूच माझ्या उदरी जन्म घे, मला ते बळ येऊ दे, लढाऊ पुत्र जन्माला घालण्याचा माते तू मला सामर्थ्य दे। हे रणचंडिनी, हे जगदंबे, आणि हो तूच काळ हो, आणि माझ्या उदरी जन्म घे। एक उडाली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली, स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली। स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ मां साहेब यांच्या जयंती निमित्त हा मानाचा मुद्रा। रसिक हो, इतिहास प्रेमींनो आणि माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो, राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेब यांच्या जयंती निमित्ताने आपण ऐकत होता भाग बंडखोर जिजाऊ शहाजी भोसले। आणि पुढील ऐतिहासिक संवाद ऐकण्यासाठी आपण त्वरित अशोक शेनकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा। जय महाराष्ट्र। धन्यवाद।